अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव येथे कापूस मका ज्वारी शासनामार्फत खरेदी होत नसल्यामुळे कापूस व मका फेकून शेतकऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध एल्गार पुकारला होता। या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। कोरोनासारख्या भीषण रोगराईत गर्दी एकत्र करून आंदोलन केल्यामुळे चाळीसगाव पोलीस स्टेशनला आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझ्याकडे कोणी शेतकरी आला, दलित आला, गरीब आला, दुबळा आला, त्याची समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय। आणि मला सांगा तुम्ही राजकारण इतक्या वर्षापासून करताय, नक्कीच माझं जेवढं वय आहे तेवढा तुमचा अनुभव आहे, परंतु तुम्ही या गेल्या 4-6 महिन्यात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी एक तरी काम केलंय का हे मला सांगा शशिभाऊ। तुम्ही कधी रस्त्यावर उतरलात का? सरकार तुमचं आहे, तुम्ही म्हणता की मी अजित पवारांना फोन करायला लागेल आपलं काही होणार नाही। शशिभाऊ, तुम्ही त्या अजित पवारांनी माझा निरोप द्या, सांगा की माझ्या तालुक्यातला शेतकरी होरपळतोय, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही अजित पवारांचा वापर करा, स्वतःसाठी फायद्यासाठी अजित पवारांचा वापर करू नका अशी मी तुम्हाला विनंती करेन। शशिभाऊ, तुम्ही या शेतकरी संघाच्या माध्यमातून अपा अर्ज केलाय, मी कागदोपत्री जनतेसमोर आणणार आहे। मी कधीही कोणावर खोटे आरोप करत नाही, जर मी कुठला आरोप केला तो सिद्ध करायची ताकद ठेवतो। मी म्हटलो या गावात गांजा विकला जातो, गांजा पकडला गेला, मी सांगितलं खोटं खत आहेत, खतं शेतकऱ्यांची पकडली गेली। सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या, सर्वसामान्य जनतेला नाडणाऱ्या या शेतकऱ्यांना, नाडणाऱ्यांना मी कदापि सोडणार नाही। या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या या जमातींना मी, त्यांना मी गाळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। मी तुम्हाला ही माझं एक तुम्हाला सूचना वाजवा विनंती समजा, या सरकारी संस्थांच्या माध्यमातून आपण आपली घर भरलेत हे जनतेसमोर मला आता आणावं लागणार आहे। कारण की आपण अतिशय गोंडसपणे राजकारण करता, वेगवेगळ्या ठिकाणी सेटलमेंट करायच्या, राजकारणात पुढे यायचं, आपण सागर पत्रिका काढली। अरे मला एक महिला भेटली की भाऊ माझ्या पुरीच्या लग्नाचे पैसे या सागर पत संस्थेत ठेवले, 10 वर्ष झाले मला पैसे भेटत नाही, तिचा बाप तो पोरीचा बाप मेला तरी तुम्ही त्या पोरीला पैसे देऊ शकला नाही। शशिभाऊ, तुम्ही एसी मध्ये त्या सर्वसामान्य जनतेच्या आलेल्या पैशातून मोजमजा करतात, यांनी जर येणाऱ्या काळात या सागर पतसंस्थेचे सुद्धा तुम्हाला पैसे आता द्यायला भाग पाडेल। सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा त्या पतसंस्थेत देखील होता, तो देखील आता तुम्हाला द्यायला भाग पाडेल। अनेक लोकांच्या मला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारीतून तुमचा मी जनतेसमोर खरा चेहरा आणण्यासमोर राहणार नाही। ज्या शेतकऱ्यांची तुम्ही नोंदणी केली त्या शेतकऱ्यांची चेष्टा करून तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची प्रताडणा केली, मी सांगतो परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही। शशिभाऊ, तुम्ही ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांना अन्याय केला, हा अन्याय आता मला जनतेसमोर आणावा लागेल। मार्केट कमिटीच्या संदर्भात सरदार भाऊ इथे आहेत, सरदार भाऊंना विचारावं। आम्ही ठरवलं एकाचंही नाव कुठल्या पदाधिकाऱ्याचं घेऊ नका। जर मी सगळ्यांना सांगतो एक नाव जर खोटं जर मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचं घुसवलं असेल त्याची तक्रार करावी। सरदार भाऊंचा आपण उद्याच राजीनामा घेऊ की शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्ही जर एखादी कृती केली असेल, भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी जर असेल त्याची आपण चौकशी करू आणि तात्काळ राजीनामा घेऊ। जर शेतकऱ्यांना कोणी फसवत असेल तो माझा असेल, पक्षाचा असेल, कुठला वेगळा असेल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।